भरातला पाहू शकता प्रचंड उत्साह आहे पुण्यामध्ये. 2019 साली जनतेने महायुतीवर आणि भाजपवर विश्वास ठेवलाय, मोदीजींवर विश्वास ठेवलाय. आमचे दिवंगत नेते गिरीश बापट साहेब यांनी पुण्यामध्ये अतिशय चांगलं काम केलंय आणि आता तरुण तडफदार असे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांना आम्ही सीट दिलीय. मला विश्वास आहे प्रचंड मताने ते निवडून येत. खरं तर विरोधकाकडूनही शक्तीप्रदर्शन होणार आहे, राहुल गांधी प्रियंका गांधी रॅली करणार आहेत. जरूर करावं, माझ्या शुभेच्छा. आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलाय. अनेक मुद्दे मांडले, मोदींनी हे केलं नाही म्हणून आम्हाला करावं लागतं असं म्हणतो. 542 खासदारांमध्ये जे 10 जागा लढवता ते जाहीरनामा करून राहिले आणि आम्ही हे करणार सांगून राहिले, कोणाचा तरी विश्वास बसेल का? महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्रित आहेत, मनसे देखील आज आले. राज ठाकरेंचं पुण्याच्या जागेबाबत काही बोलणं झालं नाही. आम्हाला राज ठाकरेजी सगळीकडे मदत करतील. खरं तर 48 जागा आहेत जवळपास, आता सगळ्या जागांचा तिढा सुटलाय. महायुती म्हणून तुम्ही किती जागा प्रिडिक्ट केल्या देवेंद्र? मागील वेळेसपेक्षा जास्त जागा आमच्या निवडून. सारे काही आलबेल होईल महायुतीत खासदारांच्या निवडणुकीपर्यंत, कारण 48 जागावर अनेक तिढा जो आहे तो निर्माण झाला होता. तुम्ही स्वतः सगळं केलं होतं. सगळं आलबेल आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, एकनाथ शिंदेजी, अजितदादा, मी आणि इतर घटक पक्ष सगळे सोबत आहोत. देवेंद्रजी, खरं तर पुणे जिल्ह्यात आहात म्हणून प्रश्न. बारामतीची जागा टॉप 10 जागापैकी आहे, सुमित्रा पवार वर्सेस सुप्रिया सुळे. काय वाटतं, कारण गेले 3 टर्म सुप्रिया सुळे खासदार आहे. बारामतीच्या जनतेला हे माहिती आहे, सुप्रिया सुळेंना निवडून देणं म्हणजे राहुल गांधींना निवडून देणं आहे, सुनेत्रा पवारांना निवडून देणं म्हणजे मोदीजींना निवडून देणं आहे. जनता मोदीजींच्या पाठीशी आहे. शेवटचा प्रश्न, 48 पैकी किती खासदार देवेंद्रजी प्रेडिक्ट करतात? मी सांगितलं मागील पेक्षा जास्त.